जालना जिल्ह्यातील वडोना शिवारात श्रीहरी कंपनीचा सिमेंट प्लांट आणि स्टोन क्रशर आहे. या प्लांटमधून निघणाऱ्या धुळीने परिसरात शेतकरी हैराण झालेत. या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झालंय आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होती आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोना शिवारातील शेतकरी सध्या डबघाईला आलाय. याचं कारण आहे श्रीहरी कंपनी. या कंपनीकडे अजंठा ते बुलढाणा सिमेंट रोड बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. या कंपनीने वडोना शिवारात आपला सिमेंट कारखाना चालू केलाय. त्यासाठी भाडे तत्वावर जमीन घेतली आहे. शासनाच्या नियमानुसार कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान होणार नाही असा करारनामा केला होता. त्या करारनाम्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाळवण्या शिवारमध्ये माझी जमीन, स्वतःची जमीन 10 ते 11 एकर आहे. त्याच्यातून 2 एकर मी सुनील नंबर 246 माझी जमीन आहे 10 एकर, माझ्या चुलत भावाची 10 एकर, 251 माझी पुन्हाची जमीन आहे 10 एकर. अशी आमची 30 ते 40 45 एकर जमीन बेकाम झाली या धुळाईमुळे. उत्पन्न निघत नाही, 1 रुपयाचं निघू राहिलं नाही 2 वर्षापासून. माझं जेवढं जे कर्ज आहे त्याच्यामुळे आम्हाला लेकरं बाळ पोसायला कसे पोसायचे समजत नाही. मजुरी करून बी करायला जात मजुरी होत नाही, तसं मजुरी रोजची मिळत नाही. लेकरं शाळा शिकव नाही, कशा आधारे शिकवा मग. याचं एक नुसतं भाई कंपनीने करावी, नाही तर मग शासनाच्या जाते ती कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्याकडून असं लेखी घेतलेली ना की बा धूळ उडाल्यास तुमचे नुकसान भरपाई आम्ही करून देऊ. माझ्याकडे पोच पावती आहे ना, त्याची आहे का तुम्ही मग आहे ना लेखी आहे त्याची पोच पावती. त्या कंपनीचं अग्रीमेंट आहे का? हो, तुम्ही अटॅक्स त्याच्यावर आहे ना, त्यांचं उद्योग सगळं उल्लेख आहे. त्याच्या कंपनीचा शिक्का पण आहे. त्याच्या पहिली लिहिली मी लेखीच घेतली सर त्याच्याकडून. मेन आधारेकडे जसून आम्ही तिथं गेलो, त्याच्यानंतर आम्ही तुमच्या जे लेखीच्या आधारे आम्ही त्याला सांगून पाहिलं, पण त्या आमच्या राजराईची भाषा करतात ते. त्याच्यामुळे आम्ही तिथे जाऊ बी शकत नाही. तिथे का मार खावा तिथे गेलं तर स्पायरोवाले स्पायरोचं एक आहे साहेब, काय त्याचं नाव चांगलं आहे ना, पण माझ्या लक्षात नाही आता. मेन साहेब बिट्टू सर, बिट्टू सर आहे तिथे एक लेख कबड्डी करायला त्यायचा एक सुपरवायझर आहे. त्यानं बी मला 2-3 वेळ तिथून आदरून काढून दिलं. तिथं जायला जातं आपण ते म्हणते की तुमच्यावर आम्ही नुसतं काही चोरी जाईल जमलो. तर आमचे जे नुकसान भरपाई तेच मिळालं पाहिजे आम्ही थोडीफार. जे मिळायचे आम्हाला शेतात जितकं उत्पन्न तर आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. शेताचे उत्पन्न तर आमचं 1-30,000 त्याच हिशोबानं आम्हाला थोडेफार त्या कंपनी नुकसान द्यायला पाहिजे बिनी. आणि बँकेचं माझं विशेष म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की 1 लाख रुपये कर्ज आहे, त्याच्या मला 1.5 लाख बनला आता माझ्यावर. ते कर्ज फेडा कुठून, मुलाला पोसा कुठून? सोनाली चौकदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोकरदन.